गई तो दर्शन घेते पोरं छान मंदिर आहे, मस्त एकदम मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे आणि मस्त एकदम. आज आलो आहे आम्ही देवाला कानिकनाथ गडावर. ते इथलचं वातावरण एवढं छान आहे ना, खूप मस्त मंदिर आहे आणि आजूबाजूला मस्त झाड आहेत. तेजश्री आलेली आहे, मी आलेली आहे, आई दादा ओम. मी तुम्हाला इथलचं वातावरण किती छान आहे ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. खूप मस्त मंदिर आहे, कानिकनाथाचं मंदिर आहे. ताईचा खलाशाचं ऐकलं, मस्त खुर्च्या आहेत, ओमची मस्ती चालली. खूप मस्त इथलच्या मंदिराच्या साईडला खोला काढलाय आणि वातावरण खूप मस्त आहे इथं. सगळे गावातले लग्न इथंच करतात, इथे या पटांगणात मंडप देते. हे बघा मंदिर किती मस्त आहे आणि खूप मोठ मंदिर आहे. झाडं लावलेले तर खूप छान आले, हिरवेगार फुलं पण आलेत मस्त. सगळ्या जेवढ्या गावातले लग्न असतील तेवढे इथं करतात आणि खूप मस्त वाटतात लग्न इथं. इथे चिंचेचं झाड असतं सावलीला, खूप मस्त. आणि इथे तेजश्री गेलेली याच्यामध्ये फोटो काढायसाठी आणि किती छान वाटते बघा, मस्त एकदम हिरवगार. भरपूर इथं पटांगण आहे मोकळं, किती लग्नासाठी माणसं आले तरी अजिबात इथं गर्दी होत नाही, छान मोकळं पटांगण आहे. तर चला आता दर्शन घेऊन झाले, आजूबाजूला भरपूर वेळ फिरतोय आम्ही. तर आता अंधार पडायला लागलं तर आम्ही चाललोय घरी. कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.